उद्यापासून हा समाज या रस्त्यावर आलेला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आम्हाला मेक मारली गेले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले, देशाचे गृहमंत्री झाले, याचा आम्हाला अभिमान वाटला. परंतु एक लक्षात घ्या, त्यांनीच कशी मेक मारली गेली. केंद्रानं शिफारस महाराष्ट्रामध्ये पाठवली गेली की काही चुकीच्या दुरुस्त्या राहिलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्र शासनानं चुकीच्या दुरुस्त्या करून केंद्र सरकारला पाठवण्यात याव्यात, त्या मागास वर्ग आयोगाला पाठवण्यात याव्यात. ते तसंच पत्र घेतलं, यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं ते पत्र आणि त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि जर या ठिकाणी यांना जर आपण या ठिकाणी शिफारस केली, धनगर आणि धनगड एकच आहेत, तर या ठिकाणी त्यांना धनगडांच्या म्हणजेच आदिवासींच्या सवलती मिळतील आणि माझी आमदारकी जाईल, माझी मंत्रीपद जाईल याची भीती पहिल्यांदा त्यांना वाटली. अनेक सरकार या ठिकाणी आली, प्रत्येकाने या समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आजही आमच्या ठिकाणी काही चमचे निर्माण झालेत. मी तुम्हाला विनंती करतो, खरतर कुठल्याही पक्षावर टीका मला वाटतंय केली नाही पाहिजे. मला तर असं वाटतंय की त्या पक्षामध्ये तुम्ही गेल्यानंतर अरे तुमचाच झेंडा पाहिजे आणि तुमचाच दांडा पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण की प्रत्येक पक्षामध्ये आपले माणसं आहेत, लक्षात घ्या. त्या माणसानं वेळोवेळी सांगा, त्या पक्षात गेलात तरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे, नसता ती हरामखोरी ठरेल, लक्षात घ्या. आजही बऱ्याच जणांनी आम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं काम केलंय. आमचेच माणसं त्या ठिकाणी गेले आणि त्यांची भाषा बोलू लागली, त्यावेळेस मात्र आमचं त्या ठिकाणी कसं होत असेल, लक्षात घ्या. अरे ज्यासाठी तुमच्यासाठी अनेक नेते घडावे म्हणून हा सर्वसामान्य धनगर समाज अहो रात्र त्या समाजानं कष्ट केलेत, हे फक्त तुम्ही विसरू नका. नसतं हे पाप तुम्हाला कुठं फेडायचंय. अरे हा समाज रस्त्यावर आला, लक्षात घ्या. आज या समाजाचे किती प्रश्न आहेत. आज मेंढपाळी करत असताना हा व्यवसाय बघा, मजुरी करत असताना हा व्यवसाय बघा. मेंढपाळी करत असताना कुणी शेतामध्ये आम्हाला येऊ देत नाही, आम्हाला जमिनी कमी आहेत. आम्ही डोंगर दर्या खोऱ्यामध्ये राहणारी आमची जात आहे. अहिल्यादेवी होळकरांनी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही. हा भारत माझा आहे या मानव जातीसाठी कार्य केलं आणि त्याचे आम्ही वंशज आहोत आणि आमच्या वंशजाची अवस्था जर पुन्हा पुन्हा रस्त्यावर येण्यासारखी असर. अरे आठवतो यशवंतराव होळकरांचा काळ, त्या मल्हारराव होळकरांनी अटके पार झेंडा लावला आणि त्याच होळकरांच्या त्या वंशजांना मात्र या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणचे सरकार करत आहेत, लक्षात घ्या. म्हणून यांना यांची जागा दाखवायची असेल मग ते कुठलंही सरकार असेल. आज आपण पाहिलं गेल्या इलेक्शन मध्ये आम्हाला आश्वासन दिलं 15 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, तुमचा प्रश्न निकाली काढतो. आणि तो पोपटपंची शांत बसला. अरे भाषण तर एवढं तुम्ही चांगलं करताय, तुमचा कुठला अभ्यास चालू आहे. मला तुम्हाला सांगतो, 30 तारखेला या ठिकाणी समिती स्थापन केली गरज नसताना. यासाठी याआधी कालेरकर आयोग होता, त्या कालेरकर आयोगाच्या शिफारशी यांनी स्वीकारल्या नाहीत. या ठिकाणी मंडल आयोग होता, त्या मंडल आयोगाच्या शिफारशी या ठिकाणी स्वीकारल्या नाहीत आणि पुन्हा 30 नावाचं भूत आमच्या उरावर बसवलं गेलं. त्यात 4 वर्षानं ते भूत अभ्यास करतोय. अरे कुठला अभ्यास चालूय. जर आम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं बंधून शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं तर 1 वर्षामध्ये आम्हाला परीक्षा द्यावी लागते. आणि आमच्या मुख्यमंत्री सांगताय की मी अभ्यास करतोय. अरे किती दिवस लागतात तुम्हाला अभ्यास करायला. हा कुठला अभ्यास चालू आहे का आम्हाला फसवण्याचा तुमचा अभ्यास चालू आहे. वेळोवेळी तुम्ही आम्हाला आश्वासनं देणी. आमच्या नेत्यांना तुम्ही मंत्री केलं, आमदार केलं, याबद्दल तुमचं नक्कीच स्वागत आहे. पण लक्षात घ्या, एवढ्या पुरता आम्हाला राहत, एवढ्या पुरता मी शांत बसणार नाही. माझ्या या गोर गरीब समाजाचे प्रश्न हे शिक्षणाच्या माध्यमातून सुटणार आहेत. माझ्या या गोर गरीब समाजाचे प्रश्न नोकऱ्याच्या माध्यमातून सुटणार आहेत आणि आमच्या शिक्षणावर आमच्या नोकऱ्यावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलं आहे. म्हणून यांना देखील जर आमचं तुम्हाला या ठिकाणी पटत नसेल, आम्हाला सवलती द्यायच्या नसतील
तर नक्कीच त्यांनाही हद्द पार केल्याशिवाय आपल्याला शांत बसावं लागणार आहे. लक्षात घ्या, हे पहिली सत्ता गेली आपण दुसरी आणली, हे जाईल आणि कुणीतरी दुसरा येईल आणि भोकंडीवर बसल, हे आपल्याला करायचं नाही. जो आपल्या आपल्या संविधानक जो घटनात्मक आम्हाला अधिकार दिलाय, र आणि ट हा फक्त फरक आहे. हा फरक या ठिकाणी तुम्ही फक्त ओळखून घ्या. ट आणि र हा एकच आहे. त्या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल, इतर राज्यामध्ये आम्हाला सवलती आहेत, फक्त महाराष्ट्र सरकार या ठिकाणी सवलती देत नाहीत. यासाठी आपण यांचा निषेध केला पाहिजे आणि यांना यांची जागा दाखवून गेली पाहिजे. लक्षात घ्या, बंधू न एकत्रितपणे राहा. शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. लक्षात घ्या, डोकी ही शांत असली पाहिजे, डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. अरे पोटाची खळगी तर भाकरी एक दिवस जेवला म्हणून काय आपल्याला उपाशी राहिलं म्हणून फरक पडत नाही. पोटाची खळगी कशी भरता येते लक्षात घ्या. रस्त्यावरून कुत्रं जात असतं ते देखील पोट भरतं. अरे भिकारी पोट भरतात, पण आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर आलो हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला या ठिकाणी नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाहीत. लक्षात घ्या, म्हणून वेळोवेळी सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे. कुठलेही आपल्यामध्ये शाखा भेद ठेवू नका, मतभेद ठेवू नका, कुठलाही आपल्यामध्ये भेदाभेद करू नका. अरे आपण सर्व एकच मल्हार भक्त आहोत. फक्त एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त एकत्रित राहा, संघटित राहा. आपली मोठ जी आहे याशी कायम जपून ठेवली तर वेळोवेळी आपल्या कुठल्याही एका माणसानं आभार दिला तर एक व्हा. त्यांचा कधी पाठीमागून पुन्हा त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. आपली सवय त्या खेकड्याच्या प्रवृत्तीसारखी वाढत आहे. जरा कुणी पुढे गेला की तो त्याचे पाय ओढायचे आणि त्यालाही खाली खासायचं आणि आपणही खाली पालत पडायचं. याला काय अर्थ का मित्रांनो? म्हणून संघटितपणे आपली शक्ती कायम ठेवली. अरे कुठलाही प्रश्न आपण सोडू शकतो यासाठी संघटित होणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, या समितीच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी थांबलात, आपला वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. एकट एकट आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. जय मल्हार, जय हिंद, जय भारत.